नमस्कार, अश्विनीज रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला पान आईस्क्रीम कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे एकदम प्रोफेशनल पद्धतीने। या ठिकाणी मी 1/2 किलो दूध घेतलेलं आहे, 1/2 भर दूध आहे, 250 ml दूध आहे, तर थंडगार असं दूध आहे आणि मलईचं आहे। आपण मलई यामधली काढलेली नाही आहे, तर यामध्ये आपल्याला 1/4 कप आपल्याला मिल्क पावडर घ्यायचं आहे। 10 रुपयाचं पॅक येते, 25 ग्रॅम मिल्क पावडर राहते, तेवढं आपल्याला मिल्क पावडर या ठिकाणी घ्यायचं आहे। हे पहा, 1/4 कप आपण मिल्क पावडर घेतलेला आहे आणि यामध्येच एक पोहे खायचा चमचा आहे, 1 चम्मच आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं आहे। पॅकिंगचंच कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे, खुलं आपल्याला घ्यायचं नाहीये। तर हे छान आता आपण मिक्स करून घेणार आहोत, गुठळ्या झाल्या नाही पाहिजे, थंड दुधामध्येच मिक्स करायचं आहे। आता यामध्येच आपण 1/4 साखर टाकून घ्यायची आहे, 1/4 आणि वरून 1/2 कप गोडी तुम्ही तुमच्या याच्यानुसार कमी जास्त करू शकता। या ठिकाणी 1/4 मी 1/2 कप साखर टाकून घेतलेली आहे। आता हे मिक्स करून घेऊया। हे पहा, छान असं मिक्स झालेलं आहे आणि हे आता आपण मी या कढईमध्ये टाकून घेते आणि हे गॅसवर आपण शिजण्यासाठी ठेवून देणार आहोत। जाड गुडाचंच भांडं घ्या। तर या ठिकाणी आपण कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि छान असं गरम होईपर्यंत उकळेपर्यंत आपल्याला लगातार फिरवायचं आहे, याला सोडून जायचं नाही। जर गुडाला लागलं तर स्मेल ही चांगली येणार नाही आणि गुठळ्याही नाही झाल्या पाहिजे, त्यासाठी आपल्याला लगातार असं फिरवत राहायचं आहे। जवळपास 5 ते 7 मिनिटं आपल्याला वेळ लागेल। हे पहा, दूध आपलं छान असं उकळलेलं आहे, पाहू शकता। आता याला 2 मिनिटं लगातार फुल गॅसवर आपल्याला फिरवत राहायचं आहे, शिजून घ्यायचं आहे आणि ही काठाला जी लागते तेही आपण काढत राहायचं आहे। गुठळ्या नाही झाल्या पाहिजे। हे पहा, छान असं शिजलेलं आहे, बऱ्यापैकी असं घट्टही झालेलं आहे, पाहू शकता। थोडंसं साखरेचंही पाणी सुटते, त्यासाठी आपल्याला 2-3 मिनिटं जास्त होऊ द्यायचं आहे। हे पहा, या ठिकाणी हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। तर मी गॅस ऑफ करते आणि हे थंड होण्यासाठी ठेवूया आपण। थंड होत असताना पण याला आपण लगातार फिरवत राहायचं आहे, नाहीतर साईची हलकीशी अशी परत येते। तर हे आपण आता थंड होऊ देऊया। बाय, या ठिकाणी हे बॅटर छान असं थंड झालेलं आहे, किती थिकी झालं तेही पाहू शकता। तर आता आपण क्रीम फेटायला घेऊया। तर या ठिकाणी चिल्ड अशी 1 कप मी क्रीम घेतलेली आहे। हे पहा, एकदम चिल्ड अशी लिक्विड याच्यामध्ये 1 कप मी क्रीम घेतलेली आहे। आता हे बीटरच्या साह्याने आपल्याला फेटून घ्यायची आहे। पहिले लो याच्यावर फेटायची आहे आणि नंतर हाय स्पीडवर आपल्याला फेटून घ्यायची आहे। जवळपास 2-3 मिनिटं आपल्याला फेटण्यासाठी वेळ लागेल। हे पहा, मी एकदम शार्प अशी जसे नोक निघतील तसे, हे पहा, एकदम अशी क्रीम मी ही फेटून घेतलेली आहे। अशी आपल्याला क्रीम फेटून घ्यायची आहे या ठिकाणी, पाहू शकता। तर ही क्रीम आता फेटून झालेली आहे। यामध्ये जे आपण बॅटर करून ठेवलं होतं ते बॅटर टाकून घेणार आहोत। हे पण खूप थिक असं झालेलं आहे, थोडेसे गोळे झाले तरी हे आपण बीटरच्या साह्याने बीट करून घेऊया। हे पहा, बॅटर आपण टाकून घेतलेलं आहे, प्रथम मिक्स करून घेऊया आणि 1-2 मिनिट फक्त 1 मिनिट बीटरच्या साह्याने याला बीट करून घेऊया आपण। हे पहा, एकदम फ्लफी असं बॅटर झालेलं आहे। आता यामध्ये मी काहीही नाही टाकलं, अजून कोणचंच इसेन्स वगैरे काहीच नाही टाकलं। आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। तर यामध्ये आता आपण सर्वात प्रथम पान इसेन्स टाकून घेणार आहे। मी जवळपास 1/2 चमचपेक्षा थोडंसं 2-4 थेंब मी पान इसेन्स यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर यामध्ये आपण गुलकंद टाकून घेणार आहोत, 1 चम्मच मी गुलकंद टाकून घेणार आहे। हे पहा, एवढा मी यामध्ये गुलकंद टाकून घेणार आहे। गुलकंद टाकून झालेला आहे। मी 1 विलायची आणि थोडीशी सोपचं पावडर यामध्ये टाकून घेतलेलं आहे, थोडीशे बदामाचे काप टाकून घेतलेले आहे, थोडीशे काजूचे, तुम्ही हवे ते ड्रायफ्रुट्स वापरू शकता यामध्ये। आता मी 1 पान घेतलेलं आहे। पानामध्ये काय काय आहे आपण पाहूया। यामध्ये सुपारी वगैरे काहीही नाही, फक्त गुलकंद, चेरी असं हे पान आहे। तर हे पान आपल्याला एकदम बारीक असं
कट करून यामध्ये टाकून घ्यायचं आहे। मिक्सर मधून फिरवायचं नाही, फक्त बारीक कट करायचं आहे। तर हे आपण एकदम बारीक चॉप करणार आहोत। फ्लेवर खूप छान लागतो। या ठिकाणी मी एक पान घेतलं होतं, एक पान पूर्ण असं कट करून घेतलेलं आहे। तर यामध्ये चेरी टाकून घेणार आहे। वरूनही आपण टाकूया, पानात पण चेरी होती। तुम्ही कमी जास्त चेरीचं प्रमाण या ठिकाणी करू शकता। आता यामध्ये हिरवा कलर टाकून घेणार आहे पानाचं मी, दोन चार ड्रॉप। तर आता हे मिक्स करून घेणार आहे आपण बीटरच्या साहाय्यानेच। हे मिक्स करूया म्हणजे खूप चांगल्या प्रकारे मिक्स होईल। फक्त आपल्याला एक दोनच हे फिरवायचे आहे, जास्त नाही। हे पहा, छान असं मिक्स झालेलं आहे हे। तर यामध्ये अजून मी दोन तीन ड्रॉप्स ग्रीन कलर टाकून घेणार आहे। हे पहा, कलर टाकल्यानंतर आपल्याला जास्त असं मिक्स करायचं नाही, थोडंसं असं हलकसं, थोडंसं ग्रीन कलर डार्क। अशा प्रकारे आपण हे ठेवलेलं आहे। आता हे आपलं आईस्क्रीमचं बॅटर या ठिकाणी तयार झालेलं आहे। तर हे बॅटर आपण या कंटेनरमध्ये टाकून देणार आहोत। खूपच फ्लफी असं बॅटर झालेलं आहे, पाहू शकता। तर या कंटेनरमध्ये आपण आईस्क्रीमचं बॅटर टाकून घेतलेलं आहे। थोडंसं आपण याला टॅप करूया। हे पहा, यावर थोडेसे ड्रायफ्रूटचे काप नंतरही टाकू शकता, सेट झाल्यावर, सेट दोन चार तास झाल्यानंतरही। आणि यावर गोड सोप टाकून घेणार आहे। आणि थोडीशी चेरी। यावर गुलाबाच्या पाकळ्या टाकून घेणार आहे। जर वाळलेले असतील तर तेही टाकू शकता तुम्ही। जेव्हा आपण बॅटर तयार करतो आईस्क्रीमचं, क्रीम वगैरे फेटताना त्याच वेळेस आपण हे टाकूनही घेऊ शकतो। तर या ठिकाणी आपलं हे आईस्क्रीमचं बॅटर तयार झालेलं आहे। तर हे ओव्हरनाईट आपण फ्रीजरला ठेवून देऊया। तर या ठिकाणी आईस्क्रीम आपली ओव्हरनाईट झालेली आहे, पाहू शकता। खूप छान प्रकारे अशी सेट झालेली आहे। तर आता ही आपण काढून घेऊया। तर या ठिकाणी आपल्याजवळ आईस्क्रीम स्पून नसला तरी पण आपण घरातली पळी घ्यायची आणि थंडगार पाण्यामध्ये बुडून घ्यायची आणि नंतरच हे काढून घ्यायचं आहे। तर आपण आईस्क्रीम काढून घेऊया। या ठिकाणी आपली आईस्क्रीम ही खूप चांगल्या प्रकारे सेट झालेली आहे, पाहू शकता। एकदम क्रीमी अशी आईस्क्रीम झालेली आहे, हे पहा। आणि बिलकुल बर्फाचे आईस क्रिस्टल पण यामध्ये झालेले नाही आहेत। तर आपली या ठिकाणी पान आईस्क्रीम ही तयार झालेली आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।